लूप काय आहे ते आता आपण बघूयात. फॉर लूपचा सिंटॅक्स पण बघूयात. तर फॉर लूपलाच आपण काय म्हणणार आहे, एंट्री कंट्रोल लूप. आता लूप का वापरायचं आहे हे तुम्हाला समजलं आहे. तीच प्रोसेस मल्टिपल टाईम करायची असेल तर तेव्हा आपण काय यूज करणार, लूप यूज करणार. आता फॉर लूप कसं वापरायचं, त्याचा सिंटॅक्स काय आहे, तर बघा फॉर लूपमध्ये तुम्ही जर बघितलं तर फॉर लूपमध्ये फर्स्ट असणार आहे इनिशियलायझेशन. म्हणजे तुम्हाला कुठली व्हॅल्यू असाईन करायची असेल तर नॉर्मली इनिशियलायझेशन म्हणजे आपण म्हणतो स्टार्ट पॉईंट, कुठून सुरुवात करायचं तर असतो आपला इनिशियलायझेशन. मग त्याच्यानंतर येते कंडिशन, आणि हे जे इनिशियलायझेशन, कंडिशन आणि त्याच्यानंतर असतं लूप स्टेटमेंट. तर कंडिशन म्हणजे काय, की तुम्हाला कधीपर्यंत ही प्रोसेस करायची ती झाली आपली कंडिशन. आणि लूप एक्सप्रेशन, किंवा तिथे आपण इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेशन असं आपण म्हणतो, तर हे लूप एक्सप्रेशन म्हणजे काय, की त्याच्यानंतर व्हॅल्यू तुम्ही आता आयला व्हॅल्यू असाईन केली 1 त्याच्यानंतर तुम्हाला ती इन्क्रीमेंट करायची 2 करायचे, मग ते झालं तुमचं लूप एक्सप्रेशन. ते काय झालं, तुमचं लूप एक्सप्रेशन. म्हणजे फॉर लूप लिहिताना त्याच्यामध्ये आपण 3 गोष्टी लिहिणार आहे. एक आहे इनिशियलायझेशन, दुसरी आहे कंडिशन आणि तिसरं आहे लूप एक्सप्रेशन. आणि ह्या तिन्ही गोष्टी आपण सेपरेट करण्यासाठी कंपल्सरी इथे आपण सेमिकोलन देणार आहे. इथे फॉर लूपमध्ये कंपल्सरी तुमचे 2 सेमिकोलन हवे. हे 2 सेमिकोलन सेपरेट करतात इनिशियलायझेशन, कंडिशन आणि लूप एक्सप्रेशनला. मग आता हे वर्किंग होतं कसं ते आधी बघूयात. तर पहिल्यांदा काय होणार आहे, पहिल्यांदा इनिशियलायझेशन होईल. इनिशियलायझेशन झाल्यानंतर आधी कंडिशन चेक होईल, म्हणजे कंट्रोल जाईल कंडिशनकडे. कंडिशन जर तुमची करेक्ट असेल, बरोबर असेल, तर कंट्रोल येईल लूपच्या आतमध्ये. कंडिशन जर बरोबर असेल तर मग लूपच्या आतमध्ये इथे जे तुम्ही जे काही स्टेटमेंट लिहिलेले असतील हे सगळे तुमचे स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल आणि तिथून परत कंट्रोल जाईल लूप एक्सप्रेशनकडे. मग लूप एक्सप्रेशन जे काय आहे ते तुमचं इव्हॅल्युएट होईल आणि त्याच्यानंतर परत तुमची चेक होईल कंडिशन. त्यानंतर परत चेक काय झाली, कंडिशन. मग परत कंडिशन ट्रू लूपच्या आतमध्ये, परत लूप एक्सप्रेशन. लूप एक्सप्रेशन नंतर परत कंडिशन चेक. मग परत आतमध्ये कंडिशन ट्रू, लूपच्या आतमध्ये आलो. मग ही प्रोसेस अशी कंटिन्यू कधीपर्यंत होत राहणार आहे, जोपर्यंत ही जी तुमची स्पेसिफिक कंडिशन आहे ही स्पेसिफिक कंडिशन फॉल्स होत नाही आहे तोपर्यंत. एकदा तुमची ही स्पेसिफिक कंडिशन फॉल्स झाली तर त्या केसमध्ये तुम्ही काय करणार आहे, लूपच्या बाहेर येणार आहे. त्यालाच आपण म्हणणार आहे आउट ऑफ लूप.